पण वेळेवर प्रभुत्व असल्याशिवाय कोणीच त्यांच्या आयुष्यात त्यांच्या नशिबाचं स्वरूप ठरवू शकत नाहीत. तर तुम्ही एकाच मार्गाने वेळेवर प्रभुत्व मिळवू शकता आणि ते म्हणजे तुमच्या जीवन ऊर्जांवरचं तुमचं प्रभुत्व त्या कशा कार्य करतात. जर तुम्ही एका वाफेच्या इंजिन प्रमाणे काम करत असाल तर त्याला खूप वेळ लागेल. जर तुम्ही जेट इंजिन सारखं काम करत असाल तर बुम. आणि ज्यांनी वेळेवर ताबा मिळवला त्यांच्यासाठी हे अख्खं विश्व करुणेचा गोडवा आहे. एकदा का तुम्ही इथं माणूस म्हणून जन्माला आला की मग जीवन जरा किचकट होतं. ह्या ग्रहावर जर तुम्ही दुसरा कुठला प्राणी म्हणून जन्माला आला असता तर पोट भरलं की पुरे, काम झालं. पण एकदा का तुम्ही ते माणूस म्हणून आलात, पोट रिकामा फक्त एक समस्या, पोट भरलं की शेकडो समस्या. तर इथं ज्याला आपण जीवन असं म्हणतो ते फक्त विशिष्ट मिश्रण आहे वेळ आणि ऊर्जेचं. वेळ आणि ऊर्जेचं हे मिश्रण दुर्दैवानं अधिकतर लोकांनी ते कधीच सुसंगतरित्या सुंदरपणे हाताळायला शिकले नाहीत. एकामागून एक अडथळे, प्रत्येक गोष्ट एक समस्या बनली आहे. जेव्हा तुम्ही लहान मूल होता तेव्हा लहान मुलांच्या अडचणी, तरुण वयात आलात की किशोरवयीन समस्या, मध्यवयीन झालात त्या वयाच्या समस्या, म्हातारपण तर भयानक आहे. आयुष्याचा प्रत्येक टप्पा लोक एक प्रकारची समस्या म्हणून पाहतायत. आणि हो, मृत्यू ही एक गंभीर समस्या आहेच. तर हे वेळ आणि ऊर्जेचं मिश्रण आपण जे हाताळत आहोत त्याचं स्वरूप आपण समजावून घेतलं पाहिजे. काळाचं मूलभूत स्वरूपच असं आहे की तुम्ही काही केलं तर तो पुढे जातो, काही नाही केलं तरी पुढे जातच असतो. मी म्हणतोय तुम्हाला वेळेला धक्का द्यावा लागत नाही. आता तुम्ही इथं बसला आहात आणि ती जातच आहे. तुम्ही पुष्कळ काही करताय तरीही ती जातच राहते. काही नाही केलं तरी ती जाते. तुम्ही जागय गाढ झोपला तरी ती जातच राहते. पण वेळेवर प्रभुत्व असल्याशिवाय कुणीच त्यांच्या आयुष्यात त्यांच्या नशिबाचं स्वरूप ठरवू शकत नाहीत. तर वेळेला कसं धरून ठेवावं बरं? लोक टाइम मॅनेजमेंट अर्थात वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल बोलतायत. तुम्ही कधी वेळेचं व्यवस्थापन केलंय का? आता तुम्ही इथं बसला आहात, वेळ ही निघून जातीच आहे. आणि जे सरकत जात आहे तो काही घड्याळातला काटा नव्हे, जे जात आहे ते आपलं आयुष्य आहे. मी इथं आत आल्यापासून तुम्ही 2 मिनिटे तुमच्या मृत्यूच्या जवळ गेला आहात. हो, गेलात तुम्ही, मी सुद्धा. हे आहे वेळेचं स्वरूप. तुम्ही काहीही करा किंवा काही नका करू, तुम्हाला हवं ते करा, पण वेळेला तुम्ही परत माघारी आणू शकत नाही. ती फक्त पुढे धावतच राहते. एवढंच आहे की तुम्ही जर खूप आनंदी असाल तर ती खूप पटकन गेल्यासारखे वाटते. जर तुम्ही दुःखी असाल तर ती तुमच्यासाठी खूपच सावकाश जाते. आलंय का हे तुमच्या लक्षात कधी? एखाद्या दिवशी तुम्ही खूप आनंदी आहे, 24 तास असे चुटकीसरशीच जातात. आता तुम्ही उदास आहात, 24 तास तुम्हाला जणू एक युग असल्यासारखं वाटतं. हो की नाही? म्हणजे फक्त दुःखी लोक प्रदीर्घ काळ आयुष्य जगतात. जर तुम्ही एक आनंदी व्यक्ती असाल तर एक अतिशय अल्पावधी आयुष्य आहे. जर तुम्ही अतिशय उत्साही व्यक्ती असाल तर एका क्षणात निघून जातं. काही कळण्याच्या आधीच ते निघून गेलेलं असेल. आयुष्य इतक्या वेगानं निघून गेलं, अगदी माझ्या शरीराला सुद्धा ते जाणवलं नाही की वेळ कधीच निघून गेली. आणि अजूनही मला तर हे समजलं नाहीये की वेळ निघून गेलीये. हे ईशाचं 30वं वर्ष आहे. ईशा फाउंडेशनचं हे 30वं वर्धापन वर्ष आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाहीये. 30 वर्ष माझ्या अनुभवात ते फक्त 3 दिवस वाटतात. आणि ह्या 3 दिवसात किंवा 30 वर्षात माझ्या कार्याचा विस्तार, आता सिंगापूर हे सुट्टीचं ठिकाण आहे माझ्यासाठी, मी इथं गोल्फसाठी येतो, नाहीतर माझ्या कार्याची व्याप्ती वेडावून टाकणारी आहे. दररोज कमीत कमी 20 तास आम्ही कार्यरत आहोत.
मी कधीही आतापर्यंत माझं एकदाही विमान चुकवलं नाहीये. एका दिवसात मी कधी कधी 6 विमानतळांवरून गेलोय, पण मी कधीही एकदाही विमान चुकवलं नाहीये. 30 वर्षात मी कधीही दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा पोचलेलो नाहीये. पण मी वेळेचं व्यवस्थापन करत नाही, मी स्वतःचं व्यवस्थापन करतो. वेळेचं व्यवस्थापन कसं काय करणार? वेळ ही प्रचंड मोठी गोष्ट आहे. वेळेचं व्यवस्थापन कदापि शक्य नाही. ते तुमच्या हातात नाही. तुम्हाला आवडो किंवा नाही, ती जातच आहे, नाही का? जर तुम्ही इथं बसला तरी ती पुढे जातच आहे. तुम्ही उड्या मारल्या तरी ती पुढे जातच आहे. तुम्हाला हवं ते करा, ती जातच आहे, नाही का? पण स्वतःबरोबर तुम्ही जे करू शकता ते तुम्ही हाताळू शकता. वेळेचं आपण काहीच करू शकत नाही. तर स्वव्यवस्थापन, तर वेळेचं व्यवस्थापन नव्हे. आत्ताच काही दिवसांपूर्वी मी भारतातून विमानाने प्रवास करत होतो. सामान्यतः ह्या प्रवासाला 13.5 ते 14 तास लागतात, पण सध्या काही अडचणींमुळे पाकिस्तान त्यांच्या हवाई क्षेत्रातून जाण्यास परवानगी देत नाहीये, त्यामुळे ह्या प्रवासाला आता 16 तास लागतात. कारण मी पुष्कळ वैमानिकांना ओळखतो आणि मी सुद्धा एक परवानाधारक वैमानिक आहे, म्हणून ते कधी कधी मला कॉकपिटमध्ये बसू देतात आणि मी फार उत्सुक होतो तिथं काय चाललं हे पाहण्यासाठी. तर मी त्यांच्याशी बोलत होतो, ते म्हणाले, सद्गुरु, मी म्हणालो 14 तास नाही का? ते म्हणाले, नाही सद्गुरु, 16 तास, खूपच जास्त वेळ लागतो. मग मी म्हणालो, हे पहा, माझी काही तक्रार नाहीये, कारण केवळ एक शतकापूर्वी जर मला अमेरिकेला जायचं असतं तर तेव्हा 60 दिवस लागायचे, आता फक्त 16 तास. मी काही तक्रार करत नाहीये, मी ठीक आहे, मी बसून राहीन, झोपेन, काहीतरी वाचेन किंवा तुमच्याशी गप्पा मारेन, पण मी 16 तासांबद्दल तक्रार करत नाहीये. 60 दिवसाचे 16 तास कसे झाले? फक्त ह्या एका गोष्टीमुळे की एक कंटाळवाण्या वाफेचं इंजिन, ते जेट इंजिन, अचानक 60 दिवसांचं 16 तासात रूपांतर झालं. तर तुम्ही एकाच मार्गाने वेळेवर प्रभुत्व मिळवू शकता, आणि ते म्हणजे तुमच्या जीवन ऊर्जांवरचं तुमचं प्रभुत्व त्या कशा कार्य करतात. जर तुम्ही एका वाफेच्या इंजिन प्रमाणे काम करत असाल तर त्याला खूप वेळ लागेल. जर तुम्ही जेट इंजिन सारखं काम करत असाल तर बुम. आज ते म्हणतायत की चीनने एक असं विमान निर्माण केलंय जे बेजिंग ते न्यूयॉर्क फक्त 2 तासात पोहोचू शकेल. ते असंही म्हणतायत की 2028 पर्यंत व्यावसायिक दृष्ट्या तयार असेल. 2 तास, तर हे काही वेळेवरचं प्रभुत्व नाहीये, पण परिणामांच्या दृष्टीने हे एक प्रकारे वेळेवर प्रभुत्व मिळवणे. जर एखादं काम एखादी व्यक्ती 10 वर्षात करत असेल आणि तेच काम तुम्ही 1 वर्षात कराल, आणि जर तुम्ही दोघेही 100 वर्षे जगलात, तर अनुभवाची प्रगल्भता आणि प्रभावाच्या दृष्टीने तुम्ही 1000 वर्षे जगलात. ह्या एकाच मार्गाने तुम्ही वेळेवर प्रभुत्व मिळवू शकता. आणि ज्यांनी वेळेवर ताबा मिळवला त्यांच्यासाठी हे अख्खं विश्व करुणेचा गोडवा आहे. आणि एकदा का त्यांनी वेळेवर ताबा मिळवला की तोच त्यांचा जीवनाचा अनुभव सुद्धा असेल.